रामोजी फिल्म सिटी आज बघितलं, काय वाटलं? खूप छान आहे, म्हणजे 50% झाले, अजून 50% आहे बोलतात, सकाळपासून बघतोय. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. कसे आहेत मंडळी? मजेत ना? रामोजी फिल्म सिटीचे हे व्हिडिओ आहेत. ऑलरेडी आधीचे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेत. तर 3-4 शो झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हे बाहेर सगळं बाहेरचा हा नजारा आहे, गर्दी आहे. तर जसं जसं जमत आहेत तसे तसे तिथं असे उभे राहून सगळे फोटो काढत आहेत, मस्त मजा येत आहे. तर इथे जुन्या गाड्या प्रॉपर जिथं शूट होतं आहे तिथले सगळे जे काही स्ट्रक्चर आहे तिथं सगळे केले आहेत. तिथं आम्ही बसून फोटो काढतो आहे आणि आजूबाजूचा एरिया तुम्हाला दाखवत आहे. तर खूप छान आहे रामोजी फिल्म सिटी बघण्यासारखं आहे. हे सकाळचं जो शो झाल्यानंतर मला वाटतं 11:30-12 दरम्यानचं हे सगळं चालू आहे. ही जुनी गाडी आहे जे पिक्चरमध्ये शूटमध्ये वापरल्या जातात. तर माझी छोटी आहे त्याच्यामध्ये बसून ट्रायल बघतायत, फोटो काढतायत. ते झाल्यानंतर एक असं लाईनीत उभं राहावं लागतं, मग तुम्हाला फोटो काढायला ते लोक अलाउड करतात. थोडीशी घाई गडबड होते पण प्रॉपरली तुम्हाला तिथं थोडासा वेळ तुम्ही मॅनेज केला तर खूप छान असं सगळं बघण्यात येतं. इतकं सगळं बघण्यासारखं आहे तिथे. ॲक्शन थिएटर, फिल्मी दुनिया, स्पेस यात्रा आणि लाईट कॅमेरा ॲक्शन हे ज्यादा जे शो होते ते आता बघून झाले. आता ह्याच्यानंतर खालचं जे आहे ना साईट सीनसाठी स्टार्ट करतो. जसं गाईडने मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही सगळे साईडचे पॉईंट पाहत पाहत निघालो होतं साईट सीनसाठी. रामोजी फिल्म सिटी आज बघितलं, काय वाटलं? खूप छान आहे, म्हणजे 50% झाले, अजून 50% आहे बोलतात. सकाळपासून बघतोय आणि क्लीन आहे आणि मेन त्यांची ना व्यवस्था खूप छान आहे. गाड्या आणि गाईड जे आहेत ना म्हणजे लवकर लवकर सांगतात, म्हणजे आपण थांबलं ना ही गोष्ट झाली की ही गोष्ट बघा इथं झाली की हे इथं आहे, म्हणजे कंटिन्यू सगळीकडे गाईड आहेत आणि व्यवस्थित मार्गदर्शन करतात. खरंच बघण्यासारखं खूप छान आहे आणि वातावरण पण छान आहे आणि खूप क्लीन आहे सगळ्या गोष्टी. पाण्याची खूप छान सोय आहे आणि मेन बाथरूम जे आहे ना एकदम स्वच्छ. आता आम्ही पुढे जातोय, अनुभव खूप छान आहे, म्हणजे पैसे वाटतात. बस आली, बसमध्ये आम्ही चाललो आहे आता साईट सीनसाठी. तर गाईड व्यवस्थित सांगत आहेत, साईडला सगळं दाखवत आहेत. नाऊ गोइंग टू रामोजी फिल्म सिटी गार्डन्स अँड सेटिंग्स. सर, मेरे को रिकॉर्ड मत करो. एंड सी एट योर लेफ्ट हैंड साइड, दैट इज रामोजी मूवी मैजिक. बस ओपन असते तर व्यवस्थित दिसते, व्यवस्थित ते सगळ्या गोष्टी दाखवतात की साईडला काय आहे. हे जे आता दिसते मैसूर दिल्ली वृंदावन गार्डन आहे, तिथं तो सेटअप आहे. तर गाईड व्यवस्थित ते दाखवतात, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही उतरून तिथे फोटो काढू शकता. खूप सुंदर आहे पाहण्यासारखं. हे जे आपणाला आता गार्डन दिसते, इथे विद्या बालनचं उलाला उलाला डट्टी पिक्चरच्या सॉंगचं शूट झालं होतं. लाइमलाइट गार्डन इज स्पेशालिटी, अवार्ड सेरेमनी अँड कॉर्पोरेट इव्हेंट्स के लिए स्पेशल गार्डन. लेफ्ट साइड लाइमलाइट गार्डन इज स्पेशालिटी, अवार्ड सेरेमनी अँड कॉर्पोरेट इव्हेंट्स. आत्ता हे जे दिसतंय लांबून ते आहे हवा महल. ते नंतर तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता, पण बसमधून हे असं दिसतं. आपण पाहतो ते आहे करिश्मा गार्डन. खूप छान अशी त्याची सजावट असते आणि त्यानंतर हे जे पुढे जातात तशी ती माहिती देत जातात. अमिताभ बच्चन का हवेली अँड डटी पिक्चर उसमें देख सकता हूं. हे आहेत आता नॉर्थ इंडियन लोकेशन. कुठल्या कुठल्या पिक्चरचे शूट झाले ते सांगताय तिथे. दिस इज नॉर्थ इंडियन लोकेशन, इथे नॉर्थ इंडियन इट्स अ गोलमाल रिटर्न्स उसमें देख सकता है लोकेशन. तेलुगुलो श्रीमंतुडु सिनेमा गब्बर सिंग नानक प्रेमतो अंदुलो चूडोच्चु लोकेशन ने. हे आहे ताजमहल. जेव्हा शूटिंग होते तेव्हा प्रॉपरली त्याला कलर केलं जातं. हे बसमधूनच ते दाखवत आहेत. इथं काही उतरायला म्हणजे वेळ नसतो तेवढा आपल्याकडे. बसमधून व्यवस्थित दिसतात ह्या सगळ्या गोष्टी. खूप छान असं ते प्रॉपरली सावकाश बसमधून सगळ्या गोष्टी थांबवून थांबवून दाखवतात. आणि जिथं आपणाला खरंच बघण्यासारखं आहे उतरून तुम्ही फोटोशूट करता अशा सगळ्या गोष्टी असतात तिथं आपणाला ते उतरवतात आणि तिथं वेळ देतात आपणाला की 15-20 मिनिट आपण उतरायचं आहे आणि प्रॉपर तिथं सगळं पाहायचं आहे. जी बस सोडते त्यानंतर दुसरी बस येते, त्याच्याने आपणाला पिकअप करतात आणि सगळ्या गोष्टी अशाच तो पूर्ण साईड सीन खूप व्यवस्थित दाखवतात.
चोर बाजार। वेलकम टू बड़े मियां छोटे मियां फिल्म, दिस इज मुंबई चोर बाजार। इन्हें मुंबई चोर बाजार फिल्म्स में दिखाएगा शॉपिंग एंड मार्केट के लिए। हम फिल्म्स में कभी कभी देखते हैं ना शॉपिंग एंड मार्केट। साउथ इंडियन लोकेशन सुरुवात झाली। हे जे दिसते राणी मुखर्जीचं नायक पिक्चर जो आहे त्याच्यातला मांडव हाऊस आहे, आणि बाकीचे जे आहेत ना प्रॉपरली साऊथ इंडियन साईडचे जे आहेत ते लोकेशन आहे ते समोरच्या बाजूलाच आहे, पाठीमागे काहीच नाही। जेव्हा शूटिंग घेतलं जातं तर तो समोरचा भाग प्रॉपरली तेवढा कलर केला जातो आणि तिथं शूट होतं आहे। रामोजी ग्रुप ऑफ एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग अनिवार राइट साइड, रामोजी ग्रुप ऑफ एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग एंड रामोजी फिल्म सिटी एम्प्लॉयज 3000 अबव इन वर्किंग इन रामोजी एम्प्लॉयज 3000 मंदि एम्प्लॉयज एंड रामोजी फिल्म सिटी फर्स्ट तेलुगु फिल्म 1996 मा नानकु पेल्लि एंड फर्स्ट हिंदी फिल्म 1997 केला एंड बड़े मियां छोटे मियां and Ramoji Film City tourism started 1998 like Eureka this bus tour started 1998 our Ramoji group of chairman Mr. Ramoji Rao is the Ramoji group of chairman in Ramoji Film City this is for general information about the Ramoji Film City। आता आपण पाहायला जातो ते आहे सेंट्रल जेल, जे पिक्चरमध्ये शूटमध्ये घेतात ते आहे प्रॉपर जेलसारखं, तिथं पूर्ण सेटअप आहे। तर ही एंट्री आहे, जसं जसं आपण आत जातो तसं तसं त्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात। नॉर्मल जसं जेल आहे पिक्चरमध्ये जे शूट घेतले ते पूर्ण आपल्या डोळ्यासमोर नजारा उभा राहतो। सगळे कैदी हे ते सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी पण खूप छान असं प्रॉपरली तिथं मॅनेज केले। तर आतूनच असं बसमधून हे गोष्टी दाखवतात, बाजूला सगळे कैदी आहेत। जसं पिक्चरमध्ये कैद्यांचं आवाज गोंगाट तिथला सगळा गोंधळ खूप छान असं ऐकायला येतं बसमधून, दिसतं तर खूप स्पष्ट आणि आवाज पण तेवढाच ते क्लिअर येत आहे। जे प्रत्यक्षात आपण पाहतो तेव्हा तो एक वेगळा अनुभव असतो। आता जेलचं पूर्ण एंडिंग झालं आहे तर आम्ही इकडून निघतो। जेल जसा प्रॉपर असतो तसा तिथं पूर्ण सेटअप आहे। इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या लक्षात पण राहत नाहीत, पण खूप छान असं गाईड करतात ते लोकं। त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर हे जे दिसते ते आहे इनडोर शूटिंग जे करतात, त्याची पूर्ण तयारी तिथं सेटअप सगळं तयार करतात। भले मोठे मोठे असे ते सेट आहेत तिथं सगळं काम चालू होतं। तर हे बाहेर सगळं आता हे जे चालू आहे ते एक हत्ती दिसतो त्याची पूर्ण असं तयार बनवतात, बाहेर ठेवतात पापडली सगळं आणि आतमध्ये खूप असे मोठे मोठे सेटअप आहेत सगळे पाहण्यासारखे। आत्ता पाहायला जातो आहे तो रामायण आणि महाभारताचा सेटअप, जो सगळ्यात जास्त मला पाहायचा होता की ते का आहे तिथं इतकं सगळं कसं तयारी करतात काय काय आहे ही सुरुवात आहे। तर आम्ही आता इथं बसमधून उतरतो आहे तो रामायण आणि महाभारताचा सेटअप पाहण्यासाठी। उतरल्यानंतर गेटमधून एंट्री करतो आणि सगळं प्रॉपरली जे रामायण महाभारतात झाले त्याचे थोडे थोडेसे फ्रेम त्याच्या मूर्त्या सगळे लावले, जसं की आपण आता सध्या रामायण महाभारत बघतो आहे असं आहे। आणि आत काय पाहण्याचं ते मला कुतूहल आहे, त्यासाठी मी घाई करून आत चालले आहे। मेन मला जो सेटअप होता तो पाहायचा होता जो रामायण महाभारतामध्ये, हे आहे रामायण आणि महाभारतासाठी जो सेटअप होता, इतका अप्रतिम आहे की त्याबद्दल काहीही बोलू शकत नाही। जसं आहे तसं ते लोकेशन बघायला भेटतं, ते खूप छान वाटलं मला तिथे, हे पाहायचं होतं मला। शेवटी मी जिथं पाहायचं होतं सगळ्यात जास्त रामोजी फिल्म सिटीमध्ये ते मला पाहायला मिळालं। मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण सभागृह रामायण महाभारतात जे आहे, ज्या भिंती सिंहासन जे आहे सगळ्या आजूबाजूचे बसलेले ते सगळं जसं आहे तसंच आहे। जेव्हा आपण प्रत्यक्षात जातो ना तेव्हा तो एक वेगळा अनुभव येते। हे आम्ही तुम्हाला जे आहे ते सेटअप दाखवत आहे आणि वरती जे आहे ना त्यांचं ते जे दोरीने बांधलेलं आहेत मोठ्या मोठ्या रस्सीने खूप मेहनत आहे, बापरे आपण विचारच करू शकत नाही, पण खूप छान वाटत होतं। तिथून निघायची इच्छा होत नव्हती पण पुढे जायचं होतं, वेळ कमी होता त्यामुळं पाहिलं। त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर त्यांनी म्हणजे सांगतात ते की वेळ झाले तुम्ही निघा कारण पुढचं तुम्हाला पाहायचं आहे। तर आता आम्ही बाहेर आलो आणि हे आहे रेल्वे स्टेशन जिथं शूट होतं आणि ते तिथं शूटिंग चालू होते। आम्ही थोडंसंच त्याचं घेतलं, हे हैदराबाद लिहिलेलं आहे
त्याच्यानंतर बाहेर येतो तिथं सगळे बस स्टॉप हे ते सगळं जे पिक्चरमधले जे लोकेशन आहेत ना पापरले सगळे ते लोकेशन आहेत. हा लोकेशन आहे दिलवाले पिक्चरचा, तर ते इथूनच दाखवत आहेत. ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली त्यांनी जे गाईडने जे सांगितले ते तसाच मी आवाज ठेवलेला आहे. त्यांचा बॅकग्राऊंडला आवाज खूप असल्यामुळं त्यांचा आवाज स्पष्ट येत नाही, पण त्यांची जी माहिती देतात तशी माहिती आपणाला देता येत नाही, त्यामुळं मी थोडेफार त्यांचे ठेवले. तो आवाज असल्यामुळं क्लिअर येत नाही पण ऐकू शकतो आपण. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असे जे रामोजी फिल्म सिटीमधले आहेत त्याची.